बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या प्रवाहात आला पाहिजे असं शासनाचं धोरण आहे जर एखादी शाळा आर टी ई पंचवीस टक्के कोट्यातील प्रवेश नाकारत असेल तर अशा शाळांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ मलिनाथ कलशेट्टी यांनी आज दिला प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं आयोजित बैठकीत ते बोलत होते शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या कायद्यानुसार महापालिकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त डायटचे प्राचार्य शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्रशासन अधिकारी यांचा तक्रार निवारण समितीत समावेश आहे शाळा प्रवेश आणि आरटीई पंचवीस टक्के कोटा याबाबत कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई डायटचे प्राचार्य डॉ आय सी शेख यांची प्रमुख उपस्थिती होती शिक्षण हक्क अधिनियमानुसार प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण मिळण्याचा हक्क आहे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणं फी न ना आकारणं नापास न ना करणं अशा तरतुदी आहेत असं प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी सांगितलं वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना खासगी अनुदानित शाळांमध्ये पंचवीस टक्के प्रवेश राखीव ठेवणं बंधनकारक आहे असं शंकर यादव यांनी नमूद केलं पंचवीस टक्के आरक्षणातून प्रवेश मिळणं हा विद्यार्थ्यांचा हक्क असून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असं आयुक्तांनी सांगितलं शाळांनी विद्यार्थी किंवा पालकांकडून फीची मागणी करू नये तसं निदर्शनास आल्यास संबंधित शाळांवर नियमानुसार कडक कारवाई करा असे आदेश आयुक्तांनी दिलेत फीची मागणी झाल्यास पालकांनी शिक्षण समितीकडे करा तक्रार करावी असं आवाहनही त्यांनी केलंय